दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका तर केलीच, पण त्यांनी शिंदेंच्या कुटुंबालाही टार्गेट केलं. ठाकरेंच्या बोचऱ्या टीकेला शिंदेंनी जशास तसं उत्तर दिलं. ठाकरेंच्या प्रत्येक वाक्याचा हिशोबच शिंदेंनी करून टाकला. पण ठाकरेंनी केलेली बाप मुख्यमंत्री, कार्ट खासदार आणि नातू आता नगरसेवक पदाला डोळे लावून बसला आहे हे वाक्य एकनाथ शिंदे यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे यांना जिव्हारी लागलेत. एक दुखावलेला बाप म्हणत श्रीकांत शिंदेंनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलंय, ज्यात भावनिकता, संताप, चीड आणि थेट वार केलाय. पहा काय म्हणाले श्रीकांत शिंदे. उद्धवजी, ज्या डोळ्यात फक्त आणि फक्त निरागसता भरलेली आहे, ज्या डोळ्यातून केवळ निर्मलता ओसंडून वाहते आहे, असे डोळे खुर्चीकडे लागलेले आहेत असं वक्तव्य करताना तुम्हाला काहीच वाटलं नाही? मुख्यमंत्री असताना स्वतःला कुटुंबप्रमुख म्हणवत होतात ना, मग कुटुंबप्रमुख असा कोवळ्या जीवाचा बाजार मांडणारा असतो. ज्या चिमुकल्याचं दुडूदुडू चालणं, त्याचं बोबडं बोलणं, हसणं खिदळणं हे देवाची देण आहे अशी आपली श्रद्धा आहे, त्याच्याविषयी एक राजकारणी माणूस असं कसं काय बोलू शकतो? हा प्रश्न त्यांना पडलेला आहे आणि त्याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे, तुमच्याकडे आहे. एका माजी मुख्यमंत्र्याच्या तोंडी अशी भाषा, अहो पद वगैरे जाऊ द्या, कुठलाही सुसंस्कृत माणूस, संवेदनशील माणूस असं बोलू शकतो? बोलणं सोडाच असा विचार करू शकतो का? मनाला किती वेदना देणार आहे हे उद्धवजी. एक लक्षात ठेवा, पोटच्या बाळावर जीवापाड माया करणाऱ्या आईचा शाप सगळ्यात धारधार असतो. तुम्ही तुमची पातळी सोडलेली असली तरी आम्ही सोडलेली नाही, मी सोडणारही नाही. म्हणूनच एक सांगतो उद्धवजी, तुम्हीही पुढच्या काळात आजोबा व्हाल, तुमच्या लाडक्या नातवाचं नातीचं कौतुक कराल, त्यांच्या डोळ्यातील निरागसता पाहून तुमचंही मन आनंदानं भरून जाईल. कल्पना करा उद्धवजी, त्या तुमच्या नातवाबद्दल, नातीबद्दल तुम्ही जे काल बोललात, तसं कुणी बोललं तर काय अवस्था होईल तुमची? देव करो आणि तसं त्यांच्याबद्दल कुणीही न बोलो, हीच माझी एका बापाची मनापासून सदिच्छा आहे. पत्राच्या शेवटी एका बापाचे हात जोडून डोळ्यात पाणी आणून विनंती, राजकारण होतच राहील हो, टीका टिप्पणी होतच राहील, पण त्यात निरागस्तेला ओढू नका हो, पाप आहे हे आणि ते कुठेही फेडता येणार नाही असं पाप. त्या पापाचे धनी होऊ नका, कृपा करा, कळावे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे एक दुखावलेला बाप. उद्धव ठाकरेंनी भाषणात एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका तर केलीच आणि उपरोधिकपणे ते नातवाला नगरसेवक पदाची स्वप्न पडू लागलीत असं बोलले. त्यावरून शिंदे गटाकडून टीकेची झोड उठवली जाते. आता तर शिंदेंचा मुलगा श्रीकांत शिंदे यांनी थेट ठाकरेंना पत्र लिहून भावनिक साथ घालत जाब विचारलाय. आता त्याला ठाकरे कसं उत्तर देतात याकडे सर्वांचे डोळे लागलेत. उद्धव ठाकरेंनी केलेली टीका, त्यांचं वक्तव्य आणि त्यावर शिंदेंनी लिहिलेलं पत्र, याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.